संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे उलटून गेलेत. पहिल्या 2 आठवड्यात विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या गोंधळांमुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज वेळोवेळी स्थगित करण्यात आलंय. मग तो महागाईचा मुद्दा असो किंवा इंधन दरवाढ, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि पेगसिस हेरगिरी प्रकरण असो, या सगळ्याच मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. मिळालेल्या एका माहितीनुसार आत्तापर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय. या नुकसानीत करदात्यांच्या सुमारे 133 रुपयांचा चुराडा झालाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेत 54 तासांपैकी फक्त 7 तास तर राज्यसभेत 53 तासांपैकी केवळ 11 तास काम होऊ शकले. म्हणजे एकूण तब्बल 89 तास हे या गोंधळांमुळे वाया गेलेत. म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकूण निर्धारित कामकाजापैकी केवळ 16% कामकाज झाल्याची माहिती मिळते. आत्तापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेत फक्त 5 विधेयके मंजूर झाली आहेत. बहुतांश महत्वाची विधेयके चर्चेनंतर मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलं जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मागील कालावधीत 107 तासांचं कामकाज निर्धारित करण्यात आलं होतं. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे प्रत्यक्षात 18 तासाचं काम झाल्याची माहिती मिळते. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यसभेत निर्धारित कामकाजातील केवळ 21% काम होऊ शकलंय, तर लोकसभेत एकूण निर्धारित कामकाजापैकी केवळ 13% काम होऊ शकलंय. 11 जुलै 2021 रोजी सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. दरम्यान पेगसिस हेरगिरी प्रकरणावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातोय, मोदी सरकारने पेगसिस खरेदी केले की नाही आणि पेगसिस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केलाय की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. एकंदरीतच काय तर संसदेत वादविवाद होतच असतात, व्हावेत पण ते कामकाजाला पोषक असावेत. कारण ज्या कारणासाठी करदाता कर भरतोय तो कर जर का कारणी लागला नाही तर त्याचा काय अर्थ आहे, हे सगळं निरर्थक ठरेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.